तुम्ही रोमॅंटिक नाटक कधी संपवलं पाहिजे रोमॅन्स याचा अर्थ असा की तुम्ही जीवनाच्या सुंदर बाजूकडे पाहताय त्याची जी छाप आहे तुमच्या आत ती कितीतरी जास्त खोलवर आहे विचार प्रक्रियेपेक्षा जर अशी गोष्ट घडत असेल तुम्ही कुठला करार करू नये जेव्हा मी लग्न करणार होतो ज्या क्षणी तिनं मला पाहिलं ती जोरजोरात रडू लागली आणि तुमच्याकडे दुसरा मार्गच नव्हता मी म्हणलं चला होऊन जाऊ देत नमस्कार सद्गुरू माझं नाव क्षितिज आहे आणि या गुंत्यागुंतीच्या कोड्यामध्ये आपण मार्ग काढत असतो त्याचा एक छोटा भाग म्हणजे आपल्या डेटिंग लाईफ आणि आपल्या रिलेशनशिप्स आणि यासाठीच आम्ही कंपनी म्हणून तरुणांना मदत करतो असं म्हणूया अठरा ते पंचेचाळीस वयामधल्या त्यांना दिशा दाखवायला मदत करतो आणि एक मोठा प्रश्न जो कायम पडतो आणि हे आमच्या खाजगी सुद्धा खरं आहे की तुम्ही रोमॅन्टिक नातं कधी संपवलं पाहिजे किंवा कधी ते जपण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलं पाहिजे कारण मोठं होताना आम्ही आमच्या पालकांना पाहिलंय आता हे तसं आता ते जन्मोजन्मीच नाही राहिलंय गेलंय <laughs> हाच जन्म इतका होऊन बसलाय पण मग आणखी गोष्ट एका महिन्या महिन्यापुरतं <laughs> <था ले। laughs> <laughs> हे बघा आपण प्रत्येक गोष्टीकडे बघताना एक्सपायरी डेट जोडतोय प्रत्येक गोष्टीसाठी त्यात मानवी नातीसुद्धा आहेत हे पहा वेगवेगळ्या प्रकारची नाती असतात पण आज तुम्ही मुंबईमध्ये आहात आणि तुम्ही रिलेशनशिप्स हा शब्द अमेरिकन लोकांप्रमाणे वापरताय की ते नातं शारीरिकच असलं पाहिजे असं असायची गरज नाही आहे आपली वेगवेगळी नाती असतात आपली व्यावसायिक नाती असतात आपले कौटुंबिक नाती असतात आपले मित्र असतात आपली वेगवेगळ्या प्रकारची नाती असतात नाही का पहिलं म्हणजे रोमॅन्स याचा अर्थ असा की तुम्ही जीवनाच्या सुंदर बाजूकडे पाहताय मुळात सूर्यास्त पाहणं रोमॅंटिक आहे कारण बहुतेक लोक नुसता फोनचा स्क्रीनच बघत असतात सुद्धा ते तिथंच बघतात रात्री उशिरा तर मुळात रोमॅन्स म्हणजे तुम्ही जीवनाच्या सुंदर बाजूकडे पाहताय तर नुसतं पुरुष आणि स्त्री एकत्र आहेत याचा अर्थ असा नाही की तिथे रोमांस सुरू आहे कारण मानवी नाते अजूनही गरजांवर आधारित आहेत शारीरिक गरजा मानसिक गरजा भावनिक गरजा सामाजिक गरजा आर्थिक गरजा वेगवेगळ्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोक एकत्र येतात पण हे नातं ज्याला तुम्ही रोमॅंटिक नातं म्हणता बऱ्याच वेळा तिथं काहीही रोमॅन्स नसतो फक्त आसक्तींची पूर्तता होत असते काही आसक्ती व्यक्त होत असतात ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असते तर काही लोक त्यांच्या आसक्ती सुंदरपणे हाताळतात काही लोक ती घाणेरड्या पद्धतीने हाताळतात असभ्य पद्धतीने हाताळतात जिथं भावना गुंतलेल्या असतात जिथं तुमचं शरीर गुंतलेलं असतं विचार वेगळी गोष्ट आहे हे बघा विचार वापरून मी आता तुमच्यासोबत खेळू शकतो पुढच्या क्षणी मी थांबवू शकतो तो खूप लवचिक आहे पण एकदा का भावना आणि शरीर खेळायला लागले की त्याची छाप जी तुमच्या आत खूप खोलवर असते विचार प्रक्रियेपेक्षा असं आहे की नाही एकदा का ती छाप निर्माण झाली जर तुम्ही सतत कारण आता डेटिंग ॲप किंवा जे काही असल्यामुळे काय 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 का म्हणता तुम्ही त्याला काय म्हणता काय म्हणता डेटिंग ॲप तर आता हे असं ॲप असल्यामुळे बरं का तुम्ही बघत असता की मी स्विगीतून ऑर्डर करू की उबर इट्स म्हणणं करू हे कि ते हे रेस्टॉरंट ते रेस्टॉरंट बरं सगळ्या पाच रेस्टॉरंट म्हणून ऑर्डर करूया लोक हे करतायत ठीक आहे तर नात्यांसाठी एक ॲप असल्यामुळे जर तुम्ही असं करायला सुरू केलं तर तुम्हाला खूप स्मार्ट असल्यासारखं वाटतं कारण एका ॲपवर तुम्ही एकासोबत दुसऱ्या ॲपवर दुसऱ्यासोबत तिसऱ्या ॲपवर तिसऱ्यासोबत आहात ते तिघं कधीच भेटत नाहीत सुदैवानं शहर पुरेसं मोठं आहे आणि ते एकाच शहरात असला पाहिजे असं नाही हे बघा तंत्रज्ञान हे एक जबरदस्त साधन आहे आपण पाहिलं पाहिजे की यानं आपलं आयुष्य कसं सुधारता येईल कारण तोच तंत्रज्ञानाचा हेतू आहे आपण एवढे मशीन का बनवले हे बघा जर तुम्ही झाडासारखे बनलेले असता म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी रोवलेले आहात मग तुम्ही सायकल बनवली किंवा शोधली असती का सांगा मला नाही तुम्ही आधीच चालू फिरू शकत असल्यामुळे तुम्ही हालचाल करण्याची पुढची पायरी गाठली त्यामुळे आता आणखीन पुढे 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 आता बघा आपण कुठे कुठे चाललोय आपण अंतराळात चाललोय फक्त आपली चालण्या फिरण्याची क्षमता आपण बोलू शकत असल्यामुळे आपण माईकचा शोध लावला जर आपण बोलू शकत नसतो तर आपण कधीच माईकचा शोध लावला असता का हो टेलिफोन आपण पाहू शकत असल्यामुळे आपण मायक्रोस्कोप टेलिस्कोप सगळ्या प्रकारचे स्कोप शोधले तर मुळात प्रत्येक मशीन प्रत्येक तंत्रज्ञान जे आत्तापर्यंत आपण तयार केलं आहे ते आपल्याकडे अगोदरच असलेल्या क्षमतांचा विस्तार आहे म्हणून तुम्ही सक्षम आहात बरं का जर तुम्ही साठ सत्तरच्या दशकात असता तर तुम्ही फक्त शेजारच्या मुलीच्या प्रेमात पडू शकत होतात तिची कोणी असेल आता तुम्ही अशा कोणाच्या तरी प्रेमात पडू शकता की जे दहा हजार मैल लांब आहेत आणि दहा वेगवेगळ्या लोकांसोबत प्रत्येक हजार मैलांवर तर ती एक ठराविक सुविधा आहे ती चांगली आहे कारण नाहीतर तुमचे पालक कोणीतरी शोधतील आणि म्हणतील हीच मुलगी तुमच्यासाठी योग्य आहे का कारण कुंडली चांगली आहे तिचे वडील चांगले आहेत आणि जे काही <laughs> मी सगळं तुम्हाला का सांगावं हो। पण बरं का जेव्हा मा माझं लग्न होणार होतं मी नुकतंच या मुलीला भेटलो होतो आणि मला फक्त तिचं टोपण नाव माहीत होतं पूर्ण नावसुद्धा माहीत नव्हतं मला मी ठरवलं हीच ती मग मी जाऊन माझ्या वडिलांना सांगितलं ते म्हणाले तिचे वडील कोण आहेत ते काय करतात कुठे राहतात मी म्हणालो मला नाही माहीत ते काय करतात ते नाही तुला तिच्या वडिलांबद्दल कुटुंबाबद्दल माहीत नाही आहे तुला काहीच माहीत नाही तू लग्न कसं करणार मी म्हणालो मला फक्त मुलीशी लग्न करायचं आहे तिच्या वडिलांशी लग्न करण्याचा माझा विचार नाही फक्त मुलीशी करायचंय मी जीवनात या गोष्टींकडे बघत नव्हतो मला वाटलं या गोष्टी माझ्यासाठी नाहीत कारण मी जे करतोय त्याच्यात मी बिझी होतो ज्या क्षणी तिने मला पाहिलं तिचे डोळे भरून आले आणि तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता मी जिथे कुठे जायचो ती माझ्या मागे येऊ लागली म्हणून मी म्हणालो ठीक आहे होऊन जाऊ दे दोघातल्या कोणालाही जर त्यांना असं वाटलं की दुसरा कोणता मार्गच नाही आहे तर हो पण प्रत्येकजण त्या अवस्थेत येईलच असं नाही आहे मग तुम्ही करार केला पाहिजे करार मॅनेज करावे लागतात प्रेमाला मॅनेज करावं लागत नाही करार व्यवस्थित मॅनेज करावे लागतात ती एक देवाणघेवाण आहे फक्त एकतर्फी व्यवहार काम करत नाही हॅलो कशाईमध्ये ते लग्न असो किंवा बाजारपेठ दोघांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे नाहीतर ते काम करणार नाही का तर तुम्ही एवढी जरी गोष्ट लक्षात ठेवली की एकदा का तुम्ही खरंच कोणाला तरी भेटलात आणि तुम्हाला वाटलं ही व्यक्ती खरंच योग्य आहे माझ्यासाठी आणि मला ती आवडती आहे आणि मी ओढला जातोय त्यांच्याबद्दल मुद्दाम विचार न करता तुम्ही त्यांचा विचार करताय जेव्हा तुम्ही अभ्यासाच्या पुस्तकाकडे बघता तिचा चेहरा समोर येतोय जेव्हा तुम्ही सिनेमा बघताय त्यांचा चेहरा समोर येतोय जर अशा गोष्टी होत आहेत तर तुम्ही करार करता कामाने तुम्ही त्यात वाहून घेतलं पाहिजे कारण भावनांचा गोडवा ही तुमच्यात होणारी सगळ्यात सुंदर गोष्ट आहे तुम्हाला त्याला काय म्हणायचं आहे ते म्हणा जेव्हा तुमच्या भावना गोड असतात तो जीवनासोबतचा तुमचा सर्वोत्तम करार असतो तो सोडून देऊ नका इतर कोणी थोडं जास्त सुंदर आहे श्रीमंत आहे ताकदवान आहे हे आहे ते आहे म्हणून तुम्ही स्वतःची पूर्ण वाट लावून घ्याल <laughs>